मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक आनंदाची बातमी, एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे, आणि ते आहे यावेळी 6% वाढू शकतो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता. तुमचा पगार किती रुपयांनी वाढ होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार पुढील महिन्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेऊ शकते. यावेळी डीए मध्ये ऐतिहासिक वाढ होऊ शकते असे मानले जात आहे. 3 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये महागाई भत्त्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. यावेळी डीए 6% वाढण्याची शक्यता आहे. अशी झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% थेट 40% पोहोचेल. त्यामुळे पगारातही लक्षणीय वाढ होणार आहे. का होणार आहे एवढी मोठी वाढ? नावाप्रमाणेच हा भत्ता कर्मचाऱ्यांना महागाईच्या बदल्यात दिला जातो. किरकोळ महागाईचा दर यंदा 6% वर राहिला आहे. ऑल इंडिया रेटल प्राइस इंडेक्स AICPI नुसार यावेळी महागाई भत्त्यातही 5 ते 6% वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या बेसिकनुसार 1000 रुपयाची वाढ होईल. या मुद्द्यावरही होऊ शकतो निर्णय. कॅबिनेट बैठकीत फिटमॅन फॅक्टर बाबतही मोदी सरकार निर्णय घेऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार फिटमॅन फॅक्टर वाढवू शकते असा अंदाज आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात वठवलेल्या 18 महिन्याच्या डीए बाबतही सरकार आपली बॅग उघडू शकते. जानेवारी 2020 ते जून 2021 या कोरोना कालावधीत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देण्यात आलेला नाही, तर हा महागाई भत्ताही आपल्याला मिळू शकतो. मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे. आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.